आतापर्यंत मराठा समाजाचे अनेक मोर्चे निघाले पण त्याची दखल कोणीच घेतली नाही। यानंतर मराठा आरक्षणाला गांभीर्याने घेतले नाही तर शिवनेतीने आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वय अरविंद देशमुख यांनी सरकारला दिलाय। अनेक वर्षापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन झाली। कोपुर्ड येथे मुलीवर बलात्कार झाला हे मुद्दे मराठा आरक्षणामध्ये होते। मराठा समाज शांततेच्या मार्गाने लाखोंनी मोर्चे काढले तरीही मराठा आरक्षणाला गांभीर्याने घेतले नाही, त्यामुळे शिवनेतीने आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वय अरविंद देशमुख यांनी सरकारला दिला आहे। मराठा आरक्षण आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत या राज्यामध्ये कुठली प्रवेश प्रक्रिया तथा नोकर भरती या राज्य शासनाने घेऊ नये आणि घेतल्यास अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीने या राज्यामध्ये मोठं आंदोलन छेडण्यात येईल आणि याचे गंभीर परिणाम हे शासनाला भोगावे लागतील। अनेक वर्षापासून स्वर्गीय अण्णासाहेब पाटील असल्यापासून अनेक आंदोलने झाले, त्यानंतर कोपर्डीची आमची ताई वारली तिच्या निषेधार्थ आरक्षणाच्या मुद्द्यासह अनेक मुद्दे घेऊन प्रश्न घेऊन मराठा समाज महाराष्ट्रातच नव्हे भारतात नव्हे तर जगात शांततेच्या मार्गाने लाखोंनी मोर्चे काढले, तरीसुद्धा हे सरकार असेल किंवा याच्या आधीचं सरकार असेल कुठल्याही प्रकारचं गांभीर्य घेत नाही, त्याचा आम्ही या ठिकाणी मराठा महासंघाच्या वतीने मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जाहीर निषेध करतो। आणि याही नंतर जर त्यांनी गांभीर्य घेतलं नाही आणि समाजाचे प्रश्न जर रेंगळत ठेवलेत तर आज आम्ही मराठा समाजाच्या वतीनं सर्व तरुण मिळून शिवनीतीने आंदोलन करू व इथल्या कोणत्याही जातीचा कोणत्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी असेल त्याला आम्ही सळो की पळो करू। राहुल मुळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना।